Maru mama मित्रांनो, मंदिराचं दर्शन करत तुम्हाला बाहेरून मंदिर दिसते. आणि इथं आपण गेल्या वेळेला आलो होतो, हा खांब बघितला होता. आणि इथं ते तीन दगड आहेत समोर, या ठिकाणी तीन दगड आहेत. ते तीन दगड सुद्धा आपण बघितले होते, जे मामांनी मामांच्या काळापासून तिथंच आहेत. ती मामांच्या काळी तिथं मामा ज्यावेळी येत होते इथं, त्यावेळेस तिथं दगड रचलेले, आणि त्या दगडावरच जेवण शिजवलं जायचं. ते दगड तिथं आहेत. हे सर रे ಎಷ್ಟು ಆಗಿದೆ? ಫೋರ್. ಏನ ಗೇಮ್ ಕೇಳಿದೆ? ಗೇಮ್ ಯಾವ್ರದ ಗೇಮ್? ಗೇಮ್ ಗೇಮ್ ಚಿನ್ನಿದಾಂಡು. ಹಾಂ ಹಾಂ ಹಾಂ, ಚಿನ್ನಿದಾಂಡು ಗೇಮ್ ಇತ್ತು ಹಾಯ್ ಬಗ್ಗೆ ಮಿತ್ರ. ಚಿನ್ನಿದಾಂಡು ತುಂಬ ಚಿನ್ನಿದಾಂಡು ಕದೇ ಖೇಳ ಅಸಲ್ ಲಹಾನ ಅಸ್ತಾನ ಇತ್ತು. ಹೀ ಪೋರ ಅಜೂನ್ ಖೇಳತ ಚಿನ್ನಿದಾಂಡು. पाय पण जाऊया ना. उतरायला सा हो काय उतरा, उतरायचं नाही तुम्ही करा. कशाला उतरायला सा उगाच दोनदा मामा उतरणं झाल्यात, कारण ते बिराप्पा मामावर भांडालेत. भांडण सुरू यांचं बुधनूरमध्ये आलं आहे मित्रांनो. हिरे बुधनूरमध्ये मामांचं मंदिर आहे या ठिकाणी. उतरला उतरला उतरला. म्हणा आम्ही आता दर्शन घेणार नाही, जाणार म्हणतात. आणि याने म्हणा ಜೀವ ಸಾಧು ಮತ್ತೆ ಶೇವಟ್ಟು ನಮಗ್ ಕಟ್ಗಿ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. आम्हाला काटे दिल्या म्हणतात देवाने. आम्हाला काटे दिले, तुम्हाला काय काटे द्यायला नाही? डोंगरावर कसं सगळं चढायचं नाहीच की? नाहीच की? कसलं डोंगर तुडवून आम्ही आयुष्य घालवलं तर आणि आमच्या सेवा ठेवतात काटे. मजा खायचं तर मजा खाई की? आणि आम्हाला समजले बोललं रे येतात का बघा, लग्न करत बसलाय घरात. घरात लग्न करत बसलाय, आम्हाला बोललं रे या नको. भटजी मी नसला तर कसं लग्न होयचं? कसं होईल आता? अवतार बदलणार राहणार रे. जेवण करून जावं म्हणतात. दोनदा म्हणतात काय लग्न आहे काय म्हणतात. त्यांचं भांडणं सुरू आहेत. भांडणं सुरू आहेत, काय करायचं आता? काय भांडायला सा? भांडायला सा काय सांगा की? ಎಲ್ಲಾರು ಮಜಿಗೊಂಡು ತಿರ್ಕೊಂಡ್ ಎಲ್ಲಾರು ಮಜಿಗೊಂಡು ಅಲ್ಲಿ ಏನ್ ಹೋಗ್ತೀರಿ? ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಾರ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೇನು? काय तुम्हाला भांडायचं मराठीतनं भांडा? आम्हाला काय कळलं ना तुमचं म्हणजे. आता मी कुरूप लावून आलो, तुझं काय घर कोण न्यायला का शाक कोण न्यायला कोण असं म्हणाल काय? शेणी म्हणे लग्नाची कागाळी सांगत आहे. शेणी जर मी आणि कुठे झालं अशी मी माती दिलं तिथं जाऊन ते कोण नवरा बायकोन लगीन करून घेऊन यायच्या त्याच्यापासून.
ಮರಾಠಿ ಮರಾಠಿ ಬಂಡ ಮರಾಠಿ ಬಂಡ ಮರಾಠಿ ಬಂಡ ಮರಾಠಿ ಬಂಡ ಮರಾಠಿ ಬಂಡ किती लोक आहेत चराके आता पाहिजे झालंय मातार झाल्यावर तुला काय झालं दोष का करू नको तोडाय तिथं बकरी पाहिजे आणि आता घर पाहिजे झालं होय तुला बकरी इथंच राहतो घर राहू दे इथंच राहा काय ते राहून देत बघवा काय झालं इथं पूजा राहून देत तू चल माझ्या संघ तिकडं कुठं बकऱ्याकडे बकऱ्याकडे चल नाही तर तिकडं माझ्या घराकडे चल घराकडे कशाला जायचं बकऱ्याकडे जाऊ चाल दोघं दोघं मी बकऱ्याकडे जाऊ तुमचं काय ते मिटवा आम्हाला राहायचं का जायचं कळू दे कागद लिहून घ्यायचं हे पण ठरवायचं तिथं मरूपर्यंत तिथेच राहायचं बकऱ्या निराळा राहतो निराळा काय होईत होत ते रासरी जागाच राहायला पाहिजे आणि इळीवर बी तसंच लोक याचे जायचं हेच काम तिथं कुलूप लावायचे तिथं कुलूप लावलं तर सोडतील ते याच्यातले लोक सांगायला लागले माझ्यासारखं म्हणा काम लागलं तर मरशील म्हणे आता जगणार तू असं म्हटलं असं हो आमच्या धुंडापासून 15 दिवस तेवढंच राहायत कसं किती फोन लागलं किती महिने झालं सोड गा साल वर सगळं लगीनच आहे आता 4 दिवस आलं बघा लगीन नाही बरोबर मी बघा पूर्वी का लग्न करून घ्याय नव्हती कोण का पळवून चालल्याच्या पूर्वी लग्न करायला पाहिजे लग्न करायला पाहिजे आम्ही इथं नसलं तर काय चालायचं एकमेकाला माळ घालतात आणि घेऊन जातात चांगलं पाटण्यात त्यातलं मला शिकू नको चालत पण जगाला शिकल्यासारखं मला शिकवायचं नाही एक लक्षात घ्या तुम्ही मी येतो तुझ्या संगत ते आमच्या कमिटी लोकांचं जरा सांग मला काय त्या कमिटीच्या लोकांनी सांगायबद्दल आणि तुम्ही हे देवळाबद्दल मी काय लिहून दिलेलं नाही कमिटीच्या लोकांनी सांगायला मी आदर्श नाही मी काय चेअरमन नाही त्या लोकांनी सांगत बसायला तिथे कमिटीची लोक तुम्ही तुम्ही मेल्यावर त्या कमिटीच्या लोकांनी सांगून मरणार आहे सांगूनच मरायला पाहिजे सांगूनच मरायचं करतो तुम्ही काय काळजी करू नका मेल्याला पाठिंबा चालवा म्हणून जगातच चालतोय सगळे लोक मी सांगितलं तसंच सांगितलं हे बोला तरी काय लावून दिलं असं म्हटल्याचा माझ्या हातनं वाईट झालं तुमचं तुम्ही करा म्हटल्याचा कोण तुम्ही म्हटा नाही मी मेल्यावर कसं चालवायचं चालू म्हटलो मी मेल्यावर आणि पोरा तरी लावून दिल्या ते आता हे कोण हे सगळं आमचं नातू नातू का नाही त्याचा एक रोज जेवायचं बंद करतील मरल्या रोजी का पुरात बंद करणार तसं कसं बंद करतात मग तसं कसं मला वाद घालता पूर्ण एवढं जेवायला बसतात मला कसं वाद घालता कोण आहे तुम्ही कसं वाद घातलं तुला आता मातार झाल्यावर कसा एवढ्या घराला घरावर एवढं माया झालं तुझं कुठलं घरावर तुझ्या घरावर मी कुलूप लावला नाही तीन दिवस फिरायला लेकी ना काढतात घ्या मग तसं हे करत नाही कोण कोण करत नाही सोड काय असं मला सांगायचं नाही नाही ते असं सांगायचं मी ती मराठ लोक कसं सांगायला जातो कर्नाट लोक जेवायला तेवढं येतात ते कसं येतात तेवढ्याला कसं येतात कामाला येत नाही आम्ही बंद केलेलं मला जेवायचं पूजा करा आणि जेव्हा म्हणायचे आम्हाला शिकवायला चालू नवीन तुम्ही तुम्ही बघा म्हणजे बिरप्पा आम्ही सुद्धा याच्यात सांगतो
आम्ही तुम्हाला लई फोन केलं या या मग तुम्ही आला नसता काय करायचं आम्ही लई फोन केला मित्रांनो खरंच लई फोन एवढ्या बद्दल कुठलाही वकिलांनी तो उभा करायचा त्या वकीलच्या बाबाला आणलं तरी मी ऐकणार नाही मी लक्षात वकीलच्या बाबाला आणलं तर मी ऐकणार नाही ऐकणार नाही घर घर घेऊन का दुसकर पुरतोस काय म्हणून त्या घराला कुणी पाहिजे नाही त्या घराला कुणी पाहिजे देऊन टाकते कशाला ठेवून घेतला असता घर 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 म्हणून तूच घेतला हा लेखी आहेत की लेखीला द्यायचं हा बरोबर अगदी बरोबर बोलला सर लेकीला द्यायचं नाही बकरा जाऊन राहायचं बकरा काय घरात राहिलं तर जा म्हणत नाही लेकीला देऊन टाकायचं लेकीला जायचं त्याचे घर पाडवायचे ते माझं मी बघतो माझे मी बघतो मी काय फक्त सांगायचं नाही तुम्ही मला सांगायची गरज नाही कुठला मी वकील आणा वकीलच्या बाबाला इथे घेऊन येवा आता मी सोडून आलाय का नाही घर शेत सगळं सोडून आलं का नाही कुठे त्याच्याकडे कुणाकडे लेखाकडे घर शाच कसं सोडलं हा मी जातच नाही तिकडे तुम्हाला हिटच लागलाय ना मप्पा आणि मार तिथं ऐका ऐकच आणमारक मारतात त्यांनी सहजच मानणार आणि तेच गोळा करून आणि बर तुमचं भांडण झालंय का नाही काय ठरलं तुमचं साहेब मी गप बसायचं सांग बसणार नाही काय ठरलंय तुमचं सांगा त्यांनी आहे ह्यांनी लेखाचं आणि सगळं घराकडलं सांगायला लागलं हे गोळा करून तिथे ठेवून येतात त्यांनी कळ काढायची काय गरज आज अजून झुटबा म्हणता म्हणतील त्यांनी मग मी काय करायचं मला कोण सांगायचं ते घर सोडून जा नाही घर तुमच्यासारखी शिवा जाणार तू कुठं आहेस किती रोज झालं आणि घराला कुलूप काटलंय त्या आईला तू माणूस आहेस का जनावर आहेस म्हणतात मला आणि कोण म्हणतात म्हणतो गावातले लोक म्हणतात गावातले लोक म्हणायचं माझा फोन माझं सांगत होत मी मामाकडे घेतो म्हणायचं पोट संघट होत काय करत होत आणि मी पोरं बाळ सगळे मी इकडे सांभाळा लावलोय पूजा करून आणि असं तुम्ही तिथं सांगाल का मित्रांनो हे काय भांडण असं संपायचं नाही आपण पुढच्या भागात बघूया हे भांडण संपते काय चला भेटूया पुढच्या भागात उद्याच्या भागात उद्या पाहायला विसरू नका पुढे याचा पुढचा भाग सांगायचं मी शरण आलो तुझ्या पा